आज कुठल्या अग्रलेखात हे बघायचं आहे? 77 झाला, 78 पार्शली झाला नव्हते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये? आज आपण अनेक गोष्टी वेगवेगळ्या पातळीवरती गोष्टी घडत असतात. प्रत्येकजण आपापल्या परीने कार्यामध्ये असतो. कुठलंच काम छोटं नाही आणि कुठलंच काम मोठं नाही. खरंच सांगतो, फर्स्ट अँड फॉरमोस्ट प्रिन्सिपल असं असतं की यू हॅव टू मेक युअर सेल्फ अवेलेबल. तुम्ही किती इंटेन्सिटीने स्वतःला अवेलेबल करून देता. म्हणजे आपण म्हणतो ना की कम्प्लीट, म्हणजे झोकून देऊन जे काम करणं आपण म्हणतो ना, तसं हे केलं आपण अवेलेबल करून त्याला दिलं ना की मग सगळ्या गोष्टी सुरळीतपणे पार पाडल्या जातात. आपण करू ती गोष्ट प्रत्येक वेळेला बरोबरच असेल असं सांगता येत नाही. विनय होता म्या होते, विनय आणि हा हे यांनी हे चाली बसवल्या, चाली ऐकल्या, बापूंना ऐकवल्या, आणि बापूंचं समाधान जवळ होत नाही ना, बापू स्पष्ट शब्दामध्ये कोणी असेल तर सांगतात नाही बरोबर झालं, नाही पडत मला. जे त्यांना हवं असेल तसंच व्हावं लागतं. आपला 10 तारखेला गुरुवारी कार्यक्रम होता म्हणते, आणि 8 दिवस राहिले असतील गुरुवारचं ना, आणि ऐकवलं वगैरे आणि 2-3 काय ज्या काय चाली होत्या त्या त्या काय बापूंना आवडेनात. बापूंनी सांगितलं नाही मला पाहिजे तसं नाही झालेलं. शेवटी बापूंनी गाऊन दाखवलं की कसं असायला पाहिजे, शब्द कसा यायला पाहिजे. हरिओम हरिओम श्रीराम अंबाज्ञ. जेव्हा पहिल्यांदा हे कळलं की आपल्याला हे सगळ्यांना एकत्र आम्हाला भजन बसवायचं आहे, बरोबर आहे, तर बापूंनी आम्हाला गाईडलाईन्स दिल्या होत्या की बाबा अशा अशा पद्धतीने पाहिजे. म्हणजे पौरसेने गाईडलाईन्स दिल्या होत्या, त्याप्रमाणे पौरसेने आम्हाला सांगितलं होतं की आपल्याला अशी अशी चाल याप्रमाणे बसवायची. त्याच्यामध्ये 2 क्रायटेरिया होते महत्त्वाचे. एक म्हणजे सामान्यातल्या सामान्य माणसाला गाण्याचा फील आला पाहिजे, म्हणजे सामान्य हा गाणारा सामान्य सॉरी प्रत्येकाला मी गाऊ शकतो हे फिलिंग त्याला त्याच्यामध्ये आलंच पाहिजे. ही हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सोपं पण असलं पाहिजे, अरे एकदम काहीतरी अवघड चाल बसवली नाही, लोकांना म्हणता येत नाही असं पण झालं नाही पाहिजे. तर ह्या दोन्ही याचा बॅलन्स आम्हाला सांभाळायचा होता. तर त्याप्रमाणे आम्ही एक 2-3 सेटिंगमध्ये अशा चाली बसवल्या. साधारण जेव्हा चाल बसली तेव्हा असं आम्हाला वाटलं, साधारण चाल बसली असं आम्हाला वाटलं, तर आम्ही म्हटलं आता आपण ऐकूया बापूंना वगैरे. तर ही गुरुवारची गोष्ट होती, गुरुवारची गोष्ट. आम्ही एकदम म्हणजे असे फुल तयारीत, म्हणजे अरे काय आता मस्त, आता बापूंना आवडणार, खुश होणार वगैरे. बसलो सगळे असे तिथे वरती, नेहमी असे राऊंड टेबल कॉन्फरन्स असतो, दादा असतात, बापू वगैरे सगळे असतात. तर आम्ही रेकॉर्ड केली होती आणि रेकॉर्डेड चाल ती लावली. बापू शांतपणे डोळे मिटून ऐकत होते. ऐकून झाल्यावर बापूंनी दादांना वगैरे पण विचारलं कसं वाटलं तुम्हाला, तर हां बरी वाटते हे वगैरे असं. बापू म्हणे नाही मजा नाही. मजा नाही म्हटलं आम्ही एकदम बाप. हां तर कसं बापू काय म्हणाले की काय झालं आहे, तुम्ही कसं केलं आहे की ह्याला स्तोत्राचा फील आला आहे. म्हणजे आता कसं आहे, दत्त बावलीला कशी एक चाल आहे पण ते स्तोत्र आहे, रामरक्षेला एक चाल आहे पण ते स्तोत्र आहे. ते स्तोत्र म्हणण्याचा फील नको आहे आपल्याला, आपल्याला गाण्याचाच फील पाहिजे आणि सोपं पण पाहिजे. परत तेच सांगितलं बापूने. बरं म्हटलं बरं बाबा. आम्ही जेव्हा म्हणजे खरंच 10-12 जणांना म्हणतो ना की काय आता आलं, 4-5 दिवसावर आलं आणि आता काय करायचं. तर बापू आम्ही इन्वॉल्व्ह पण होतं, अक्षय, विनेशय, सचिन भाटकर आणि मी. बाकी बापूने सांगितलं कोणाला इन्वॉल्व्ह करायचं आहे, पण चालत बसली नव्हती, त्याच्यामुळे एकत्र येण्याचा काय असं बसण्याचा काय संबंध झाला नव्हता आतापर्यंत. तर त्याच्यानंतर मग आम्ही परत बसलो, परत बसलो शुक्रवारी. शुक्रवारी हां गुरुवारी आम्ही परत बसलो आणि परत बापूंनी तुम्ही इथेच बघा तुम्हाला कसं जमणार, तुम्हाला जमणार असं करत करत बापूंनी एक परत गाईडलाईन्स दिली की कसं पाहिजे. मग बापूंनी ना 2-3 उदाहरणं दिली खूप सुंदर. म्हणजे कसं की बाबा दशावताराची आरती आहे ती लोकं कशी म्हणू शकतात, त्याला ती त्यातले शब्द खरंच एवढे अवघड आहेत, म्हणजे आपल्याला ते लक्षात येत नाही म्हणताना, पण ते खरंच शब्द एवढे अवघड आहेत पण प्रत्येकजण म्हणतो घरामध्ये, ते कसे म्हणू शकतात. बापूंनी म्हणून दाखवली ती आरती, बघ ही अशीशी आरती आहे. ती ऐकताना पण आम्हाला कळत होतं की नाही खरंच शब्द अवघड आहेत पण प्रत्येकजण म्हणू शकतो ना ही आरती,
म्हणजेच प्रत्येकामध्ये हे गाण्याचे गुण असते. बापूंनी प्रवचनात आपल्याला सांगितलं त्या दिवशी की प्रत्येकामध्ये मी गाऊ शकतो ही क्वालिटी असते, फक्त ते आपल्याला त्यांना ती दाखवून द्यायची की येस तुम्ही हां एक्सप्रेस होत नाही. आपल्याला गाता येत नाही मनामध्ये विचार असतो आणि मग लोक गात नाहीत, खरे उपजत आहे प्रत्येकाकडे. तर मग आम्ही परत चाल बसवायला घेतली आणि असं करता करता एक्सपेरिमेंट करता करता एक चाल आम्ही जवळजवळ पोहोचलो. आता हे किती वाजताच आहे, आम्ही बसलो साधारण 1:30 रात्री, 1:15 असं बसलो आणि हे प्रक्रिया आता एक साधारण 2:30 गोष्ट आहे की आम्हाला असं वाटतं की आता ठीक आहे कुठेतरी आपल्याला एक चाल बसते परत आता. आणि मग बापू म्हणे चला आता आपण हे रेकॉर्ड करायला घेऊया. तर रेकॉर्ड करताना काय झालं, आता कसं आहे आधीचे पण जेव्हा आम्ही प्रॅक्टिस करत होतो तेव्हा पण आम्ही प्रत्येक वेळेला रेकॉर्ड करत होतो, पण या रेकॉर्डिंगचं काय झालं, मी माझी ती PDF फाईल उघडली टेक्स्टची आणि मला वाटलं रेकॉर्डिंग चालू आहे आणि त्यावेळेला असं झालं होतं ना की हां हेच आहे, बरोबर आहे बरोबर आहे, हेच असंच 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 बापू म्हणाले हे बरोबर आहे बरोबर आहे असं करत करत ती. आणि बापूंनी मला हळूच मध्ये विचारलं रेकॉर्ड करतोयस ना रे, म्हणजे हिंट दिली होती की काहीतरी गडबड झालेली आहे पण तू रेकॉर्ड करत नाही आहेस, पण मी आपला हो बापू होते होते रेकॉर्ड. आणि झाल्यावर नंतर बापू म्हणे हां आता ऐकूया चल परत ऐका बघतोय तर नाही रेकॉर्ड झाली, ते फक्त प्ले होत नाही तर सगळे काय करावं म्हणजे म्हटलेली जर रेकॉर्ड पण नाही झाली आणि परत म्हणायला गेलं तर ती बरोबर पण वाटत नाही. सगळ्या बाजूने कोण दादा वगैरे सगळे बसले होते, अरे काय रे अजित काय झालं हे, म्हटलं आता काय खरं नाही, म्हटलं आता चला ठीक आहे. मग बापूंनी परत प्रॅक्टिस करायला लावली, परत प्रॅक्टिस करता करता मग साधारण आम्ही परत त्या जवळपास पोहोचलो. पण तरी पण 108% हां 108% म्हणजे आम्हाला कळत होतं की नाही काहीतरी कुठेतरी कमी आहे. हां म्हणजे ओके असं म्हणजे चला हां चला आता आता तुम्ही आता नीट प्रॅक्टिस करा आणि उद्या परत आपण म्हणजे उद्यापर्यंत होईल तुमचं, परत परत प्रॅक्टिस करा सगळं व्यवस्थित होईल. असं झालं आणि बापूंनी परत थोडंसं सांगायला सुरुवात केली की कसं लोकांना कसं इन्वॉल्व्ह केलं पाहिजे, ही कशी चाल लोकांना जवळची वाटली पाहिजे वगैरे असं थोडं एक्सप्लेन केलं. आणि बापूंनी एकदम रेफरन्स दिले परत की हिंदी मधली मराठी मधली ते सांगत होते काय कसं करायचं. आणि आता झालं सगळं म्हणजे आता म्हणजे बापा म्हणजे ठीक आहे तुम्ही प्रॅक्टिस करा. आणि आम्ही सगळे उठलो ओके पौरस्य हॉलच्या दरवाजाकडे असं जाऊन थोडस विचार करत होता काय प्रयास संपले. पौरस्यने तेव्हा एक खूप छान वाक्य वापरलं जेव्हा सगळं झाल्यानंतर की जेव्हा आपले प्रयास संपतात तेव्हा त्यांचे प्रयास सुरू होतात असं. तर पौरस्य तिथे असं गुणगुणत होता बाजूला जाऊन आणि सगळे आता उठले निघते सुचितदार आपण ऑलमोस्ट बेडरूम पर्यंत गेले आणि पौरस काहीतरी गुणगुणायला लागला. बापूंनी जे रेफरन्सेस दिले होते ना त्याच्यावर पौरस यांना काहीतरी एक असंच गुणगायला लागला. बापू एकदम वळले, बापू हा हेच हे की तू काय गातोयस दादा, हे गा गा परत गा परत गा परत गा. आणि मग ती चाल जी त्याने घेतली ती जी रेकॉर्ड झाली नव्हती ना त्याच्यापेक्षा पूर्णपणे वेगळी चाल निघाली, पूर्णपणे वेगळी म्हणजे ती रेकॉर्ड झाली. मग तेव्हा बापूंनी दादांना पण बोल तू पण रेकॉर्ड कर तर परत दिस नको. आणि मग ती जी चाल आहे ती आपण जी आता ऐकतो ती चाल आहे. कन्फर्म झाली चाल, चाल कन्फर्म झाली. बापूंनी सांगितलं की आता ही चाल घ्यायची आहे. हेच हे इंटरॅक्शन किती 2 मिनिटाचं, आम्ही बसलो 2.25 तास आहे आणि त्याच्यातले आमचं सगळं झाल्यानंतर आम्ही उठत होतो तेव्हाही सुचली चाल. म्हणजे काय की इट हॅज नॉट कम फ्रॉम अस, आमच्याकडनं नव्हती आलेली, ती त्यांनीच दिली म्हणून आली ती. खरं सांगतो जय त्रिविक्रम मंगल धाम, जय त्रिविक्रम मंगल धाम, जय त्रिविक्रम मंगल धाम, जय त्रिविक्रम मंगल धाम, श्री त्रिविक्रम पाही मा, श्री त्रिविक्रम पाही मा, श्री त्रिविक्रम पाही मा, श्री त्रिविक्रम पाही मा, जय त्रिविक्रम मंगल धाम, श्री त्रिविक्रम पाही मा, जय त्रिविक्रम मंगल धाम, श्री
त्रिविक्रम पाही मां। जय त्रिविक्रम मंगल धाम श्री त्रिविक्रम पाही मां। जय त्रिविक्रम मंगल धाम श्री त्रिविक्रम पाही मां। शुद्ध ब्रह्म परात्पर राम शुद्ध ब्रह्म परात्पर राम शुद्ध ब्रह्म परात्पर राम शुद्ध ब्रह्म परात्पर राम श्रीमद् दशरथ नंदन राम श्रीमद् दशरथ नंदन राम श्रीमद् दशरथ नंदन राम श्रीमद् दशरथ नंदन राम कौसल्या सुखवर्धन राम कौसल्या सुखवर्धन राम कौसल्या सुखवर्धन राम कौसल्या सुखवर्धन राम श्रीमद् अयोध्या पालक राम श्रीमद् अयोध्या पालक राम श्रीमद् अयोध्या पालक राम श्रीमद् अयोध्या पालक राम जय त्रिविक्रम मंगल धाम जय त्रिविक्रम मंगल धाम जय त्रिविक्रम मंगल धाम जय त्रिविक्रम मंगल धाम श्री त्रिविक्रम पाही मां श्री त्रिविक्रम पाही मां श्री त्रिविक्रम पाही मां श्री त्रिविक्रम पाही मां जय त्रिविक्रम मंगल धाम 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 श्री त्रिविक्रम पाही मां त्र्यंबक कार्मुक भंजक राम त्र्यंबक कार्मुक भंजक राम त्र्यंबक कार्मुक भंजक राम त्र्यंबक कार्मुक भंजक राम दंडक वन जन पावन 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 राम विनष्ट सीतान्वेषक राम विनष्ट सीतान्वेषक राम विनष्ट सीतान्वेषक राम विनष्ट सीतान्वेषक राम शबरी दत्त फलाशन राम शबरी दत्त फलाशन राम शबरी दत्त फलाशन राम शबरी दत्त फलाशन राम जय त्रिविक्रम मंगल धाम जय त्रिविक्रम मंगल धाम जय त्रिविक्रम मंगल धाम जय त्रिविक्रम मंगल धाम श्री त्रिविक्रम पाही मां श्री त्रिविक्रम पाही मां श्री त्रिविक्रम पाही मां श्री त्रिविक्रम पाही मां जय त्रिविक्रम मंगल धाम 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 श्री त्रिविक्रम पाही मां हनुमत सेवित निज पद राम 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 वानर दूत प्रेषक राम वानर दूत प्रेषक राम वानर दूत प्रेषक राम वानर दूत प्रेषक राम हितकर लक्ष्मण संयुक्त राम हितकर लक्ष्मण संयुक्त राम हितकर लक्ष्मण संयुक्त राम हितकर लक्ष्मण संयुक्त राम दुष्ट दशानन दूषित राम दुष्ट दशानन दूषित राम दुष्ट दशानन दूषित राम दुष्ट दशानन दूषित राम जय त्रिविक्रम मंगल धाम जय त्रिविक्रम मंगल धाम जय त्रिविक्रम मंगल धाम
धाम जय त्रिविक्रम मंगल धाम श्री त्रिविक्रम पाही मां श्री त्रिविक्रम पाही मां श्री त्रिविक्रम पाही मां श्री त्रिविक्रम पाही मां जय त्रिविक्रम मंगल धाम 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 श्री त्रिविक्रम पाही मां साकेत पूरी भूषण राम साकेत पूरी भूषण राम साकेत पूरी भूषण राम साकेत पूरी भूषण राम सकल स्वीय समानत राम सकल स्वीय समानत राम सकल स्वीय समानत राम सकल स्वीय समानत राम समस्त लोका धारक राम समस्त लोका धारक राम समस्त लोका धारक राम समस्त लोका धारक राम सर्व भवामय वारक राम सर्व भवामय वारक राम सर्व भवामय वारक राम सर्व भवामय वारक राम जय त्रिविक्रम मंगल धाम जय त्रिविक्रम मंगल धाम जय त्रिविक्रम मंगल धाम जय त्रिविक्रम मंगल धाम श्री त्रिविक्रम पाही मां श्री त्रिविक्रम पाही मां श्री त्रिविक्रम पाही मां श्री त्रिविक्रम पाही मां जय त्रिविक्रम मंगल धाम 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 श्री त्रिविक्रम पाही मां हे झालं गुरुवारचं. आता गुरुवारच्या नंतरची गोष्ट थोडी मजा सांगतो सर. आता कसं आहे, गुरुवारी ही चाल आहे ओके झाली आम्हाला. आता कसं आहे ना, पहिल्यांदा जी चाल ऐकवली होती ना, ते कॉन्फिडन्स एकदम थोडंसं डाऊन झालं होतं माझं, की इथे हे बरोबर पण घेतो आहे की नाही. शुक्रवारी मग आम्ही सगळे बसलो, आम्ही चौकं, म्हणजे अच्छा सचिन भाटकर, विनयशी आणि मी. म्हटलं बापूंना आवडायला पाहिजे. आम्ही फर्स्ट फ्लोअरला क्लिनिक वगैरे संपल्यानंतर बसलो, ही चाल परत रेकॉर्ड केली मग कम्प्लीट, जी चाल बापूंना आवडली होती. आणि विनयसेन अजून एक चाल खूप छान चाल त्यांनी पण बसवली होती. म्हणजे आपण बापूंना ऑप्शन्स जाऊयात. आणि मग विनयसेनचं आणि आमचं असं बोलणं झालं की आपण एखाद्या वेळेस थोडी गाण्यांमध्ये वाद्य वगैरे पण ॲड करू आणि मग बापूंना ऐकू, म्हणजे ते गाण्याचा पण फील कसा येईल वगैरे. आणि नेमकं काय, त्या दिवशी रात्री मीच होतो बापूंबरोबर, तर म्हटलं नाही यार आपण ना बापूंना ऐकूयात, जसं आहे तसं ऐकूयात, कारण रॉच बापूंनी पहिले अप्रूव्ह होऊन दे मग पुढचं आपण रेकॉर्डिंगचं वगैरे करूया. मग शुक्रवारी रात्री बापूंना दोन्ही चाली परत ऐकवल्या. त्यांनी ऐकल्या, त्यांनी म्हणजे दोन्ही चाली छान आहेत, पण ही जी काल रात्रीची आहे ना तीच बरोबर आहे. मग ती कन्फर्म झाली शुक्रवारी रात्री की हीच चाल घ्यायची आहे. आम्ही पहाटे 3 वाजता काहीतरी मेसेज केला की ही चाल अप्रूव्ह झाली आहे. आता आला शनिवारचा दिवस. आता कसं होतं, ही जी मंडळी सगळी इन्वॉल्व होती तीच रविवारी बक्षीस समारंभानंतर ह्याच्यात पण होती, अनिरुद्ध मेलडीजमध्ये पण होती. सो ते लोक संडेला तिथे बिझी असणार होते. सोमवारी विनयसिंह बँगलोरला आहेत असं आम्हाला कळलं होतं. सो रेकॉर्डिंग जे आपल्याला आता अपलोड करायचं आहे ते आधीपासून तयार असायला पाहिजे ना, तर ते रेकॉर्डिंग सोमवारी होऊ शकत नाही कारण विनयसिंह नव्हते. आम्हाला वाटलं की मंगळवारी ते दुपारी येणार आहेत. आणि मंगळवारी रात्री बापूंबरोबर एक मीटिंग असल्यामुळे म्हटलं की वेळ कमी पडू शकतो, तर रेकॉर्डिंग कधी करायचं हा प्रश्न आमच्या डोक्यात चालू होता. आम्ही आणि आत्तापर्यंत शनिवारपर्यंत जे सगळे म्हणणारे आहेत किंवा जे वाद्य वाजवणारी मंडळी आहेत ती कोणीच नव्हतं तिथे, कोणाला माहीतच नाही. म्हणजे वर्षविरा काय, बाकी कोरसमधलं कोणाला इव्हन शब्द माहीत नव्हते.
आज शनिवार दुपारची वेळ आली म्हटलं आपण प्रॅक्टिसही करूयात म्हणून प्रॅक्टिससाठी बसायचं ठरलं. नंतर काय विचार झाला की पुढच्या दिवसांमध्ये ना रेकॉर्डिंग होण्याची आम्हाला शक्यता दिसत नव्हती कुठे. बुधवारी रेकॉर्डिंग करायचं म्हणजे एक दिवस आधी ना गुरुवारच्या फक्त, आणि बापूंनी काही सपोज बाबा चेंजेस सांगितले तर काय करणार, वेळ नाही आपल्याकडे. 2:30 ठरलं दुपारी शनिवारी की आपण जाऊन रेकॉर्ड करायचं. ही मागच्या शनिवारची गोष्ट आहे. आता रेकॉर्डिंग करायचं म्हणजे काय, कारण का ना हार्मोनियमचा ट्रॅक रेडी आहे, ना वाद्य आहेत कुठली, ना पकवायचं काही नाही. जे गायक आहेत तेसुद्धा नव्हते, गायकांकडे शब्द पण नव्हते, म्हणजे काहीच नव्हतं आमच्याकडे. आम्ही परक्षेनं फोन लावलात, म्हटलं तुमच्याकडे पखवाज वाजवलेला आहे का, ते वेडे झाले. असं असा कोणी असं पखवाज वगैरे असं वाजवलं कोणी आहे का ट्रॅक. तर त्यांच्याकडे 2017 साली बापूंचीच आरती रेकॉर्ड झाली होती, आणि निखिलला पण आठवत नाही, परागला पण आठवत नाही, ही कधी झाली, का रेकॉर्ड केली गेली, आणि त्याच्यामध्ये जो पखवाज आपल्याला पाहिजे ना त्याच तालामध्ये त्याच ड्युरेशनचा सगळं मॅच होणारा पखवाज मिळाला, ट्रॅक मिळाला, सेम ट्रॅक. नाऊ दिस इज ॲट 2:30 आहे. 2:30 आम्ही डिसाईड केलं की नाही आजच रेकॉर्डिंग करूयात. मग विनयसेनचा एक कार्यक्रम होता, त्यांनी तो कॅन्सल केला, ते म्हणले मी पण येतो. आता बघा गोष्टी कशा होत आहेत बघा. अजित सिंह, सचिन सिंह, मी आम्ही इथून निघालो, म्हटलं वर्षवीरा पण आपल्या ऑफिसमध्ये होता, त्यांनी सांगितलं तुम्ही पण चला, आपण हार्मोनियम लागेल ना तिकडे. म्हणून प्रांजलवीरा अशाच आल्या होत्या क्लिनिकमध्ये, त्यांचा घसा बसला होता, गाता येत नव्हतं म्हणून दादांकडे आल्या होत्या. शी हॅपन टू बी देर जस्ट विदाऊट एनी रिझन. आणि विनयचे तिथे आले, आम्ही इथून सगळे निघालो, ना जेवणाचा काय पत्ता काय नाही काय नाही काय नाही. 3:15 निघालो, कारण तेव्हा क्लिनिक संपलं होतं. 3:45 स्वरकुलला पोचलो, तेव्हा म्हटलं ना हार्मोनियमचा ट्रॅक रेडी आहे, फक्त पखवाज आहे असं आम्हाला कळलं होतं, ऐकलेलं पण नव्हतं की ह्याच्यामध्येच आहे की नाही. आता म्हटलं पखवाज म्हणजे आपलं हार्मोनियमचा पण ट्रॅक म्हणजे असतो, तो पण रेकॉर्ड करायचा आहे, मेन पण रेकॉर्ड करायचा आहे, कोरस पण रेकॉर्ड करायचा आहे. हे सगळं व्हायला एरवी 4 ते 5 दिवसांचा कालावधी लागतो, जेणे कधी कधी जास्त पण लागू शकतो. आणि आमच्याकडे होते 2 किंवा 3 तास, कारण का 6:45 निघून 7:30 इथे पोचायचं होतं. त्याच्यानंतर हार्मोनियम रेकॉर्ड झाला, ते पण कसं झालं हे दिव्यच आहे. आम्ही प्रॅक्टिस करत असताना गाण्यावरती ह्यांचे हे वाजवते हार्मोनियम, म्हणजे तो रेकॉर्ड झाला आहे. आम्ही प्रॅक्टिस करता करता जो रेकॉर्ड केला ना त्याला आउटपुट देऊन फक्त रेकॉर्ड केला गेला. मग रेकॉर्डिंगच्या वेळेला कसं झालं की 2 माईक होते आपल्याकडे, 3रा माईक चालत नव्हता. आता 3 माईक का लागणार होते, कारण का एक माझ्यासाठी एक मेल कोरस एक फिमेल कोरस असं सायमल्टेनियसली करायचं होतं. आता 3 माईक नाही मग करायचं कसं रेकॉर्डिंग, कारण कसं एकदा मी गाणार आहे एकदा त्यांची साथ पाहिजे ना, तर ते पण कसं होऊ शकणार. बापूंनीच बरोबर सुचवलं कसं करायचं आहे. रेकॉर्डिंग रूम असते आणि एक जिकडे कन्सोल असतो ना तिकडे असतात. मी जेव्हा रेकॉर्डिंग रूममध्ये होतो तेव्हा ही मंडळी एक कोरस तिथून गायचा सिस्टमच्या इथून, आणि उलटे केलं आम्ही. असं करून सगळं रेकॉर्डिंग आमचं 2-2.5 तासात झालेलं होतं, कम्प्लीट रेकॉर्डिंग. आता नेमकं कसं आहे, विनायवेरा पातळे त्या दिवशी ड्युटीवर होत्या आणि त्यांनी शुक्रवारी सुट्टी घेतली म्हणून त्या पण येऊ शकत नव्हत्या. आम्ही म्हटलं त्यांच्याशिवाय कोरस रेकॉर्ड होणार नाही, परत त्यांच्यासाठी वेगळं रेकॉर्डिंग करायचं म्हणून वेळ पण नाही आपल्याकडे. त्यांना म्हटलं फोन लावून बघा तुम्हाला जमतं आहे का, आणि ते म्हणाले की मी बघते. पुढे काय संपर्क झाला नाही, त्यांच्याशी बोलणं झालं होतं 4 वाजता. आता 5 वाजता जेव्हा आम्ही फायनल कोरस रेकॉर्डिंग करणार तेव्हा म्हटलं एकदा अजिसे बघा विनायवेरा कुठे आहेत, त्याचं 6 वाजता येणार असेल तर आपल्याला जमणार नाही. आज त्यांनी फोन लावला, अहो मी खाली आहे स्वरकुलच्या, त्या खोकून बिकून आलो होते त्यांच्यासमोर, ते म्हणाले मला बरं नव्हतं म्हणून निघाले. कोरस चालू करायच्या 1 मिनिट आधी त्या आतमध्ये शिरले, आतमध्ये रेकॉर्डिंग पण झालं, सगळं झालं. रात्री आम्ही बापून ऐकून ट्रॅक फायनल. आणि त्याच्याहून हाईट म्हणजे काय, आमचं रेकॉर्डिंग किती वाजेपर्यंत होऊ शकत होतं तर 6:45. सगळ्यांना आठवतं की 6:45 रेकॉर्डिंग फायनल करायचं आहे. 6:45 सगळं होऊन आम्ही निघालेलो होतो. इथे समीरांना फोन लावला की म्हटलं मला यायला 5 मिनटं लेट होऊ शकतं. ते समीरांचा फोन उचलला नाही गेला, अमितचा पण फोन नाही उचलला गेला, मग हरीश यांना आम्ही फोन लावला. तरी मला परस घाई ना करू, दादा बापूंकडेच गेलेत आणि दादानी सांगितलं आज आपण 7:45 उपासून सुरू करायचं. मी सांगतो काय ना, हे फ्रॉम दॅट डे म्हणजे गुरुवारपासून शनिवारपर्यंतचा जो वेळ झाला ना, आम्ही सगळे फक्त उभे होतो. अरे त्याच्यामध्ये गोष्टी कशा घडत होत्या ना, खरं सांगतो तुम्हाला त्याच्यामध्ये काय कोणालाच कळत नाही कशा गोष्टी जुळून येत होत्या. एवढे व्हेरिएबल्स आपण म्हणतो ना ज्या गोष्टी लागतात एकत्र यायला, सगळ्या त्याच वेळेला आल्या. 96 म्हणजे 4 ते 5 दिवसांचं काम 3 तासांमध्ये झालेलं होतं, बरोबर आहे विनय साहेब. हे ते पराग आणि निखिल पण वेळ झाले होते. हे कसं होतं आहे म्हटलं, येस बिकॉज आम्ही सगळ्यांनी जिथपर्यंत पोचले होतो ना त्याच्या पलीकडे त्यांनी टेक ओव्हर केलं होतं. मग सगळं खरं सांगतो हे कसं घडलं, ते शनिवारी का ठरलं हे पण आम्ही नव्हतं ठरवत, आम्ही तर प्रॅक्टिसचं ठरवत होतो. त्यांनी ती गोष्ट दिली आणि नंतर काय कळलं, विनय साहेब मंगळवारी रात्री येणार होते.
सो मंगळवारचा पण दिवस रेकॉर्डिंगसाठी मिळणार नव्हता, म्हणजे फक्त बुधवार किंवा शनिवार. शनिवार रेकॉर्डिंग झालं, बापूंकडनं कन्फर्मेशन झालं, म्हणून आम्ही प्रॅक्टिस करू शकलो. छोटी गोष्ट कशी आहे की ते त्यांचा संकल्प होता, तो त्यांनीच पूर्ण करून घेतला. आम्ही फक्त प्रयास करण्यासाठी प्रयत्न करू. जे VIP येणार होते ना विनयसेनच्या इथे, ते आधी 3 वाजता येणार होते आणि विनयसेना 3 वाजता तिकडे पोहोचायचं होतं. आता विनयसेन तिकडे 3 वाजता गेले असते तर लवकर रोज 5:30 येऊ शकले असते, आणि त्यांच्या सहमतीशिवाय आम्ही बापूंकडे घेऊनच जाऊ शकत नाही. ते विनयसेनचा फोन आला, त्यांचं यायचं 3:30 ऐवजी 5:30 आहे, तर मी तिकडे नंतर जाईन, मी आधी इकडे येतो. म्हणजे कसं बघा, सगळ्यांची ती जी 3:30 जी टायमिंग होतं ना दुपारचं, कसं जुळून आलं, किती लोक होती तिकडे, सगळ्या तुमच्या रिसोर्सेस सकट तुम्हाला अवेलेबल करून द्यावं लागतं आणि मग यश तुमच्या पाठीमागे लागतं. आणि मग त्यावेळेला खरं कळतं की यश आपलं नसतं, आणि हे मग अंगवळणी पडायला लागतं की तो कशा गोष्टी घडवत जातो, सहजतेने घडतात आपल्याला. आणि मग जेव्हा अशा गोष्टी घडतात ना, तेव्हा माणसाला पटायला लागतं की नाही, ते करते पण आपल्याकडे नाही राहत, आपोआप पटायला लागतं, नाही अरे हे आपल्या पलीकडची गोष्ट आहे, आपल्या पलीकडची गोष्ट आहे. तर ह्याच्यामध्ये मी म्हणेन बाकी सगळ्या गोष्टी आहेत, असाची असा ट्रॅक मिळणं तो कसा काय मिळतो. माणसं एक वेळ येऊ शकतील बाबा, ते त्यांनी अवेलेबल केलं, पण ही तर हातातली गोष्ट नाही आहे. एक मेख अशी मारली जाते ना की तुम्हाला ती प्रूव्ह करून देते की हे तुमच्या पलीकडचं आहे. बाकी सगळ्याला तुम्ही कारणं देऊ शकता, नाही ह्याला फोन केला होता म्हणून आला, त्याला फोन केला म्हणून तो आला, बाबा नाही त्याला हे घशाला यायला म्हणून, पण तो ट्रॅक कसा काय मिळणं, तो ट्रॅक कशाकरता तयार करून ठेवणं, किंवा प्रांजलवीरा येऊन थांबणं, हे जे सगळं असतं ना. आणि मग जेव्हा हे माणूस अनुभवतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी पटायला लागतात की नाही आपल्या पलीकडे खूप काही मोठी गोष्ट आहे, खूप मोठी गोष्ट उलट तोच प्रांत आहे असं. म्हणून ते येतं ना, मी तो तुमच्या पायांचा दास, नका करू मजला उदास, जोवरिया देही श्वास निज कार्याशी साधून घ्या. हे एका बाजूला हा किती दुसऱ्या का तिसऱ्या अध्यायातच येतं ना, रे निज कार्याशी साधून घ्या. हे तेव्हा तिथे सांगितलं की तू सगळं करून घे, आणि 40व्या अध्यायामध्ये पुन्हा तेच सांगतात की होळीचा सण साईनाथानेच करून घेतला दरवेळेला, की त्याच्यानंतर प्रत्येक होळीचा सण त्यांनी करून घेतला, आम्ही नाही केला. हे जे आहे ना, हे अनुभवाच्या अंतीच येतं सगळं, हे अनुभवल्याशिवाय नाही. हे सद्गुरूंच्या ठिकाणी ना अनुभव सगळ्यात महत्त्वाचा का, सगळे निष्कर्ष हे अनुभवात न येतात, हे प्रॅक्टिकल नॉलेज असतं. हे कुठलं कोणी बडबड केली म्हणून नाही येत, हे प्रत्येकाच्या अनुभवातनं तुम्ही अनुभवल्यानंतर तो कोणी क्वेश्चन नाही करू शकत, आलं लक्षात. आणि ह्याला विटनेसेस आपण स्वतः एवढ्या कॉन्क्रीटपणे असतो ना की ते नाकारता पण येत नाही. पण होतं काय, बऱ्याचदा एका अनुभवात ना आपण दुसऱ्या अनुभवाची वाट बघत राहतो, नाही तिथे फसगत होते, ते कधी होऊन द्यायचं नसतं, तिथे मात्र मग ते भान ठेवावं लागतं. श्रीराम म्हणून आपल्याकडचा आनंद आहे ना, निखळ आनंद आहे. सगळ्या वयोगटाची माणसं एकत्र एकाच मूडमध्ये एकाच अंदाज जल्लोष काय करतात ते आपण परवा अनुभव. काय दुसऱ्या कशाची काय आवश्यकता आहे का, काय काही नाही. एक बापू आणि अख्ख्या एवढ्या प्रचंड मोठ्या गर्दीला नुसतं मेस्मराईज केल्यासारखी वाटत, असं म्हणजे असं प्रेमामध्ये वाहत जाणं जसं असतं ना, सगळेजण अनुभवत होते. काय मागच्या अशामध्ये आपण ते म्हटलं, ते भोगजीवी बुद्धिजीवी आणि भक्तिजीवी, आपण काही का कारणाने असं काही बापूने आपल्याकडनं घडवून घेतलं की आपण येऊन पोचलो तरी. आता ह्याचं पण क्रेडिट आपण आपल्याकडे घेणार का, हे लक्षात ठेवायचं की जेव्हा अशा गोष्टी घडतात आज जे आपण ऐकलं तेव्हा लक्षात येतं की ह्या कसल्या गोष्टीचं लोकांना संधी पण मिळत नाही चांगलं काही करायची. आपल्याला सगळ्यात चांगलं करण्याची संधी पण मिळाली, संधी घ्यायची बुद्धी पण त्याने दिली, कारण शेवटी बुद्धी स्फुरण दाता जो तो त्याचे हे पण देत जातो का. आता एक पाऊल तुम्ही कोणतरी आणि आपण उचललं, एक पाऊल तर उचलायचं त्याचंच हे आहे. तो म्हणतो मनाची कवाडं तुम्हाला उघडायला पाहिजे, ती काय मी उघडायला येत नाही, म्हणतो अशी परिस्थिती निर्माण करतो की मनाची कवाडं उघडली जातातच, एवढं प्रेशर तो क्रिएट करतो. एका बाजूला मोह तरी क्रिएट करतो, नाही तर प्रेशर तरी क्रिएट करतो. पण येतो शिडीला दोर बांधल्यासारखा तो खेचून घेऊन येतो. खरं सांगतो भक्तिभाव चैतन्य हे एका वेगळ्या लेवलला सगळ्यांना घेऊन गेलं.
भजनाचा तुम्हाला इफेक्ट सांगतो. यस्टरडे रिअली आय वॉज नॉट वेल. अक्षरशः भजन लावलं, पहिल्या दोन ओळी ऐकता ऐकता मी झोपलेलो होतो. अख्खं कडवं पण मला ऐकायला लागलं नाही. त्या तो जो काय एवढा सुदिंग इफेक्ट होता ना, मी अक्षरशः दोन का तीन ओळीमध्ये झोपलो होतो. मला पत्ता पण लागला नाही मी केव्हा झोपलो होते. आणि ती माझी नेहमीची झोपायची वेळ पण नाही. किती साडेबारा असेल ना रे, साडेबारा वाजता रात्री. मंत्र गजराने जे झोपेचा आपला पॅटर्न बदलला ना, अगं दुसरं काही करायची आवश्यकता नाही आपल्याला. म्हणजे अक्षरशः ना एवढं शांत, एवढं शांत झोप लागते ना, काय राहतच नाही डोक्यामध्ये. पण म्हणजे काय, आपल्याकडे ही शस्त्र आहेत, आपण वापरतो किंवा नाही ह्याच्यावरती सगळं ठरतं. लोक त्यांच्याकडे कमी रिसोर्सेस आहेत पण ते फुल्ली वापरतात. जय जगदंब जय दुर्गे, जय जगदंब जय दुर्गे, जय जगदंब जय दुर्गे. नाथ संवित, नाथ संवित, नाथ संवित.